नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका कासलीवाल, चीफ इन्फर्टिलिटी अँड आय व्ही एफ स्पेशलिस्ट इंद्रा आय व्ही एफ नाशिक. आज आपण जाणून घेऊयात की इन्फर्टिलिटी किंवा निसंतानता यासाठी आपण कुठल्या तपासण्या करू शकतो आणि आपल्याला मग त्या हिशोबाने कसं कारण कळू शकतो. तर ह्या तपासण्या जर आपण बघायला गेल्या तर स्त्री आणि पुरुष या दोघांच्या तपासण्या सोबतच होणे, डिटेल तपासण्या होणे खूप गरजेचं आहे. आजही भारतामध्ये असं समजलं जातं की पहिले स्त्रियांनाच कार्यभूत ठरवलं जातं आणि मग आधी स्त्रीच्याच तपासण्या होत राहतात, तिचीच ट्रीटमेंट होत राहते 3-4 वर्षानंतर, आणि एकदमच कळून येतं की कारण तर पुरुषामध्ये आहे आणि स्त्रीमध्ये नाहीये. तर असे न करता पहिल्याच दिवशी जर आणि स्त्री आणि पुरुष यांची आपण डिटेल तपासणी करायला हवी. स्त्रियांचं आपण जर बघितलं तर तपासण्या कुठल्या, जसं की आपण आपल्याला माहिती आहे की स्त्रीला एक गर्भपिशवी असते, 2 नळ्या असतात, 2 अंडकोश असतात, या सगळ्या ज्या गोष्टी आहे या गर्भधारणा राहण्यासाठी उपयुक्त असतात. याच्यात अंडकोश जर आपण बघायला गेलं तर अंडकोशामध्ये आपण जसं म्हणतो की नैसर्गिकरित्या अंडी संकेत, हार्मोनल संकेत वगैरे व्यवस्थित असेल तर नैसर्गिकरित्या अंडी मोठी होतात, मग ते ओव्हुलेशन होतं म्हणजे फुटतात, मग ते नळीमध्ये येतात. तर आता AMH नावाची एक तपासणी आहे, अँटीबुलेरियन हार्मोन, याच्याद्वारे आपल्याला कळतं की अंडकोशामधली स्त्रीबीजांची संख्या आणि त्यांची गुणवत्ता कशी आहे. त्याच्यानंतर आपण सोनोग्राफीमध्ये सुद्धा बघू शकतो की अंडकोश जे आहेत ते कसे आहेत, अंडकोशामध्ये किती फॉलिकल्स किंवा फॉलिकल्स आपल्याला दिसत आहेत, अँट्रल फॉलिक्युलर काउंट आपण मोजू शकतो पाईच्या दुसऱ्या दिवशी, आणि या अंडकोशामधले काही गाठी आहेत का, जसे की हिमरेजिक सिस्ट, एंडोमेट्रियोसिस, एंडोमेट्रियोमास किंवा असे आहेत का, हे आपण बघू शकतो. सो AMH आणि सोनोग्राफीद्वारे आपण अंडकोशाची कार्य ही शोधू शकतो. त्याच्यानंतर असतात गर्भनलिका. गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीज भेटतात आणि मग गर्भ तयार होतो. 3 दिवस ते गर्भ तिथेच राहतात आणि त्याच्यानंतर ते येऊन गर्भाशयाला चिपकतात, त्यामुळे गर्भनलिका सुद्धा खूप उपयुक्त असतात. आता ह्या गर्भनलिका ज्या आहेत त्या बंद आहेत का, त्यांच्यामध्ये पाणी जमा झालं आहे का, हे आपण HSG हिस्टेरोसाल्फिंगोग्राफी या टेस्टद्वारे किंवा लॅप्रोस्कोपी या टेस्टद्वारे आपण आपल्याला कळू शकते. HSG टेस्ट आणि लॅप्रोस्कोपी टेस्ट इझिली अवेलेबल टेस्ट आहेत, या करू शकतात. HSG टेस्ट, लॅप्रोस्कोपी जी टेस्ट आहे ती भुलेमध्ये होते. त्याच्यानंतर गर्भपिशवी. आता गर्भपिशवी बघण्यासाठी की गर्भपिशवी कशी आहे ही आपल्याला HSG मध्ये पण कळू शकते आणि सर्वात चांगली ती आपल्याला सोनोग्राफीमध्ये कळते. अल्ट्रासोनोग्राफी पेल्विसमध्ये आपण जर बघितलं तर गर्भपिशवी आपल्याला व्यवस्थित दिसू शकते. मग या ही गर्भपिशवी छोटी आहे, नॉर्मल पेक्षा मोठी आहे, त्याच्यात अडिनोमायोसिस आहे का, त्याच्यात कुठल्या गाठी आहेत का, फायब्रॉइड्स आहेत का, गर्भाशयाच्या अस्तरामध्ये म्हणजे एंडोमेट्रियम आपल्याला समजू शकतं. एंडोमेट्रियम व्यवस्थित ट्रिपल लेअर्ड नॉर्मली आपल्याला दिसायला पाहिजे, किंवा एंडोमेट्रियममध्ये काही पॉलिप आहे का, एंडोमेट्रियममध्ये एखादा फायब्रॉइड आहे का, हे सगळं आपल्याला गर्भपिशवीमध्ये कळायला हवं. आता या झाल्या स्त्रियांच्या काही तपासण्या, म्हणजे काही बेसिक हार्मोनल टेस्ट प्लस सोनोग्राफी, याच्यामध्ये एक ओव्हरऑल आपल्याला किंवा नळीची तपासणी, याच्यात आपल्याला ओव्हरऑल स्त्रियांचं कारण कळू शकतं. आता आपण वळूया पुरुषांच्या तपासणीकडे. सीमेन अनालिसिस या तपासणीद्वारे आपल्याला पुरुषांमध्ये काय कारण आहे ते आपल्याला कळू शकतं. ही सीमेन अनालिसिस जी आहे ती जनरली तुमचा संबंधामध्ये गॅप 3-5 दिवसाचा असायला हवं, म्हणजे ती एक व्यवस्थित तपासणी आपल्याला कळू शकते. सीमेन अनालिसिसमध्ये WHO 2010 क्रायटेरियानुसार संख्या जी असते पुरुषबीजांची ती जवळपास मोर दॅन 15 मिलियन पर ml असायला पाहिजे, किंवा त्याच्यात गती आपण बघतो, गती जी आहे ही जवळपास मोर दॅन 40% असायला पाहिजे, 40%पेक्षा जास्त शुक्राणू हे हालचाल करणारे असायला पाहिजेत. त्याच्यानंतर मॉर्फॉलॉजी आपण म्हणतो, मॉर्फॉलॉजी म्हणजे पुरुषबीजाचं डोकं, मान आणि शेपटी, हेड, नेक अँड टेल, हे जे आहे जवळपास मोर दॅन 4% शुक्राणू जे आहेत हे मॉर्फॉलॉजिकली आपल्याला नॉर्मल हवे असतात. सीमेन अनालिसिसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळून येतात की बाबा अझोस्पर्मी आहे, म्हणजे सीमेन सॅम्पलमध्ये एकही शुक्राणू नाहीये, किंवा त्याच्यात अस्तेनोस्पर्मी आहे की हालचाल खूप कमी आहे, किंवा ऑलिगोस्पर्मी आहे की शुक्राणूची संख्या कमी आहे, किंवा टेराटोझोस्पर्मी आहे की मॉर्फॉलॉजी खराब आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला सीमेन अनालिसिसमध्ये कळू शकतात. सीमेन अनालिसिस चांगल्या इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये करणं खूप गरजेचं आहे. अशा विविध तपासण्यांद्वारे स्त्री आणि पुरुषांचे आपण
कारण जाऊन घेऊ शकतो आणि एकदा आपल्याला कारण कळालं की त्या हिशोबाने आपण पुढे ट्रीटमेंट कडे वळू शकतो.